कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईनद्वारे होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठका आता सभागृहात घेण्याचे आदेश राज्य शासनानं काढलेत. ठाण्यातून दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर राज्य शासनानं हा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्वच महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतांना झाला आहे. असं असलं तरी सर्वसाधारण सभेबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं काही नियमावली लागू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून पालिका तसंच नगरपालिकांच्या स्थायी आणि सर्वसाधारण सभा ऑनलाईनद्वारे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जुलै महिन्यापासून या ऑनलाईनद्वारे होत आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी या सभा अजूनही ऑनलाईनद्वारेच सुरू आहेत. त्यामुळे सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होतीये. मात्र ही मागणी मान्य होत नसल्यानं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली आहे. त्यामध्ये स्थायी समिती तसंच वैधानिक समितीच्या सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार राज्य शासनानं यासंबंधीचा आदेश काढला असून तो संपूर्ण राज्यासाठी लागू झाला आहे अशी माहिती नगरसेवक जगदाळे यांनी दिली. जुलै महिन्यात राज्य शासनानं काढलेल्या पत्रकानुसार महापालिका प्रशासनानं वेळेवर आणि नियमित सभा घेतल्या नाहीत. त्यामुळे आधीच मंजूर झालेले विषय सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणले जात आहेत. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठीच न्यायालयामध्ये धाव घेतली होती. आता राज्य शासनानंही न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रक काढलं असून प्रशासनानं त्याची अंमलबजावणी करावी असं त्यांनी स्पष्ट केलंय.